जय जय महाराष्ट्र माझा असं आपण अभिमानाने म्हणतो. जसं महाराष्ट्र माझा, घर माझं, अंगण माझं, माझ्या घरा अंगणामध्ये जर एखादी काही डागडुजी करायची असेल तर आपण लगेच करून घेतो. काही भिंतीला क्रॅक आले असतील, काही घराला कुठे पडझड झाली असेल तर लगेच आपण त्याच्यावरती जसं लक्ष देतो, तसंच मला असं वाटतं हे मुंबईतले जे रस्ते आहेत, स्पेशली पावसाच्या आधी रस्त्यांची कामं ऐन पावसाळा तोंडावर आली की आपल्याला ठिकठिकाणी मला बघायला मिळतात की अगदी कधी कधी थातुरमातुर पण कामं झालेली असतात किंवा नसतातही. खूप एवढा सगळा खर्च करूनही परिस्थिती मात्र अनेक वर्ष जैसे थे परिस्थिती आहे मुंबईमध्ये. पावसाच्या पूर्वी थोडी कामं केल्या जातात, नंतर पाऊस आला की परत एका किलोमीटरच्या प्रवासाला दोन दोन तास लागतात अशी परिस्थिती असते. अनेक वेळा मी बघते की शूटिंगच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी मला जिथला प्रवास एक अर्ध्या तासाचा प्रवास आहे तिथे दोन दोन तास लागतात, वेळेवर पोचता येत नाही. मला हेच वाटतं की जसं आपलं घर समजून आपण सगळ्या गोष्टींची नीटनेटकेपणा आपल्या घराला देतो, तसं मुंबईसाठी पण आपलं मुंबई ही हे सगळ्यांचं घर आहे. मुंबईतल्या राहणाऱ्या लोकांचं आहे, इथे काम करणाऱ्यांचं सगळ्यांचं आहे. आपली मुंबई जी म्हणतो आपण, ती आपली आपुलकीने जर आपल्या मुंबईची काळजी घेतली तर मला असं वाटतं की या मुंबईचे जितकेही प्रॉब्लेम आहेत, पाण्यापासून तर रस्त्यापासून तर लाईट्सपर्यंत सगळे जितकेही मुंबईचे प्रॉब्लेम्स आहेत, ते खूप काळ आपल्याला प्रॉब्लेम्स म्हणून आपल्यासमोर उभे राहणार नाहीत. फक्त प्रत्येकाने आपलं काम चोख करावं, चोख करण्याची जास्त गरज आता भासू लागली आहे. कारण जे आपण बघतो, जे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण बघतो, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली असली पाहिजे,